खानदेशकन्या ते पोलीस अधीक्षक असा प्रवास करणाऱ्या रणरागिणीची ही कथा. मोक्षदा पाटील IPS, कावपिंपरी, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव येथील मूल रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटीलांची स्तुती संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण ही तसेच आहे. आपल्या प्रशासनाने गुंडाच्या मुसक्यावरण्यात मोक्षदा पाटील यांनी स्वतःचा चांगलाच धाक निर्माण केला आहे. अनिल ओंकार पाटील ठाणे महानगरपालिकेत अभियंता, त्यांना दोन मुली, दोघींनीही त्यांचा मार्ग निवडला आणि त्या आयुष्यात त्यांच्या मार्गावर यशस्वीसुद्धा झाल्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना कुठल्याही गोष्टीचा दबाव न देता त्यांचा मार्ग त्यांना निवडायला लावला. मुंबई येथील झेवियर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील यांनी केली. 2011 साली IPS अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील या नागपूर व नाशिक येथे परिवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी असताना हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी भरीव कामगिरी मोक्षदा पाटील यांनी केली. वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक असताना मोक्षदा पाटील यांनी रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवला. त्यांच्या निर्भया पथकांनी शहरात जबर बसवली होती. मोक्षदा पाटील यांनी वाशिम येथील माफिया व गुंडांना चांगलाच धडा शिकवला. गुटखा, दारू, सट्टेबाजी यांना वाशिम मधून हद्दपार केले. वाशिम येथून त्यांची बदली आता औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. औरंगाबाद येथे रुजू झाल्यापासून मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. ऑनलाईन फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांनी त्यांचे पैसे परत मिळवून दिले. चोरट्यांनी पळवलेला सुमारे 50 लाखाचा मुद्देमाल त्यांनी तक्रारदारांना परत केला. शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या 3 ते 4 गँगचा पर्दाफाश करून अटक केली व कोरोना व्हायरसच्या काळातही सर्व ठिकाणी आघाडी घेऊन काम करत आहेत. एक कठोर पोलीस अधिकारी व सोबत एक प्रेमळ आई ह्या भूमिका मोक्षदा पाटील उत्तमरित्या पार पाडत आहेत. 2013 साली आस्तिक कुमार पांडे यांच्यासोबत मोक्षदा पाटील यांचा विवाह झाला. आस्तिक कुमार पांडे काही काळ बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते. त्यांच्या मुलाचे नाव आयमान आहे. मोक्षदा पाटील यांच्या मते आपले पहिले गोल ठरवून घ्या व शारीरिक क्षमता जाणून नंतर आपल्या क्रमाने कोणतेही ध्येय आपण गाठू शकतो. महिला सक्षमीकरण विषयी सगळे बोलतात. त्यांच्या मते पहिले या गोष्टीची सुरुवात घरापासूनच व्हावी. त्यांच्या मते अस्तित्व दाखवण्यासाठी स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करायलाच पाहिजे. मित्रांनो, कोई भी देश यश के शिखर पर तब तक नहीं पोहोच सकता जब तक उसकी महिलाएं कंधे से कंधा मिलाकर ना चले. अशा या लेडी सिंगमला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल हो की मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.